नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. डिंकाचे लाडू तर तुम्ही बनवत असालच आणि भरपूर साऱ्या रेसिपीजही तुम्ही पाहिल्या असतील, पण आज मी तुमच्यासाठी अशी मस्त वेगळीच अशी रेसिपी एक घेऊन आले आहे, अतिशय पौष्टिक अशी नाचणीच्या लाडूची रेसिपी. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे व्हिडिओज अपलोड झाल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चला तर मग हे पौष्टिक लाडू बनवायला सुरुवात करूयात. इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे 200 ग्रॅम, त्यानंतर गूळ बारीक चिरून घेतला आहे 200 ग्रॅम. लाडू जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असतील तर गूळ थोडासा कमी केला तरी चालेल. त्यानंतर सुकं खोबरं 100 ग्रॅम, डिंक 140 ग्रॅम, आणि इथे मी मिक्स ड्रायफ्रूट्स घेतले आहेत बारीक चॉप करून 100 ग्रॅम. त्यानंतर तूप आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम, जेवढं नाचणीचं पीठ आहे तेवढंच मी इथे तूप घेतलं आहे. त्यानंतर 1 TSP दालचिनी पावडर, 1 TSP जायफळ पावडर आणि 1 टेबलस्पून वेलची पावडर. आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आपल्याला जे सुकं खोबरं आहे ते खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं कंटिन्यू मिक्स करत आपल्याला असा गोल्डन कलर येईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे, याला करपू द्यायचं नाही आहे. आता हे मस्त भाजलेलं आहे छान. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता यानंतर जो आपण डिंक घेतला आहे तो आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. त्यासाठी जे आपण 200 ग्रॅम तूप घेतलं होतं त्यातील थोडंसं तूप मी या कढईमध्ये काढून घेतलं आहे. आता या तुपामध्ये मी थोडा थोडा डिंक ॲड करून हा छान परतून फुलवून घेते. डिंक कंटिन्यू तुपामध्ये अशा पद्धतीने परतत राहायचा, मग तो छान फुलतो. आणि अति डिंक यामध्ये ॲड नाही करायचा, मग तो व्यवस्थित फुलत नाही. काही डिंक फुलतो काही फुलत नाही, आणि अशा पद्धतीने तुम्ही थोडा थोडा ॲड करून हा डिंक फुलवून घेऊ शकता. पटपट फुलतो. आता 1 मिनिटामध्येच हा डिंक छान फुलला आहे तुम्ही पाहू शकता. आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीचाही डिंक थोडा थोडा कढईमध्ये ॲड करून फुलवून घेते. तूप जर कढईमध्ये कमी झालेलं असेल तर तुम्ही थोडंसं तूप ॲड करून त्यामध्ये डिंक ॲड करून अशा पद्धतीने सगळा डिंक जो आहे फुलवून घ्या. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम असतं, आणि हा जो डिंक आहे तोसुद्धा आपल्या हाडांसाठी अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे हे जे लाडू आहेत अतिशय पौष्टिक असे आहेत. डिंक मी सगळा फुलवून घेतला. आता याच सेम कढईमध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपण बारीक चॉप करून घेतले होते तेसुद्धा परतून घ्यायचे आहेत थोडे अर्धा मिनिटभर. आता ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे बदाम आणि काजू वापरले आहेत. आता हे ड्रायफ्रूट्ससुद्धा परतून झाले आहेत. आता हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता हा जो डिंक आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून इंचवर फिरवून घ्यायचा आहे. हा मी इंचवर फिरवून घेतला आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये मी जे उरलेलं 200 ग्रॅममधील तूप आहे ते काढून घेते. यातील थोडंसं तूप आपण डिंक फुलवण्यासाठी वापरलं होतं. आता या तुपामध्ये आपल्याला आपण जे नाचणीचं पीठ घेतलं होतं ते काढून घ्यायचं आहे, आणि हे नाचणीचं पीठ आता आपल्याला या तुपासोबत छान 6 ते 7 मिनटं परतून घ्यायचं आहे. याचा खमंग वास यायला सुरुवात होते, कारण कलरवरून आपल्याला हे नाचणीचं पीठ तर कळत नाही भाजलं आहे की नाही, कारण याचा कलर ऑलरेडी डार्क आहे. त्यामुळे 6 ते 7 मिनटामध्ये हे छान भाजलं जातं. गॅसची फ्लेम मी आता लो ठेवली आहे. हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल, पण नंतर आपण यामध्ये जेव्हा खोबरं, जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड केले, डिंक ॲड केल्यावर आणि हे थोडंसं थंड झाल्यावर याची कन्सिस्टन्सी बरोबर ॲडजस्ट होते. आता हे नाचणीचं पीठ आहे ते छान खरपूस परतलं गेलं आहे. आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आणि सुकं खोबरं ॲड करते, जे आपण छान परतून घेऊन साईडला ठेवलं होतं ते. आणि त्यानंतर मी यामध्ये जो आपण डिंक मिक्सरमधून इंचवर फिरवून घेतला होता तोही यातच ॲड करते. त्यानंतर मी यामध्ये ॲड करते आहे दालचिनी पावडर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर. आता हे सर्व जे साहित्य आहे जे आता आपण ॲड केलं आहे ते नाचणीच्या पिठासोबत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मी छान मिक्स करून घेतलं आहे. आता शेवटी आपल्याला यामध्ये जो आपण गूळ घेतला होता तो ॲड करायचा आहे. गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे. गूळ ॲड केल्यानंतर गूळसुद्धा आपल्याला
वितळेपर्यंत या मिश्रणामध्ये छान परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं. गूळ तुम्ही एकदम बारीक चिरून घ्या, म्हणजे तो या मिश्रणामध्ये एकदम पटकन एकजीव होईल, किंवा मग तुम्ही गूळ पावडर वापरलात तरी चालेल. आता हे मी छान मिक्स करून घेते. आता गूळ मिक्स केल्यानंतर हे मिश्रण जे आहे मी 3-4 मिनटं छान परतून घेतलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे जे मिश्रण आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता हे जे लाडूचं मिश्रण आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता हे खूप गरम आहे, याला पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला हाताला सोसवेल एवढं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. खूप ड्राय झालं तर याचे लाडू वळताना थोडं कठीण जातं. लाडू वळताना जर याचे लाडू वळले जात नसतील किंवा हे मिश्रण तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये तूप गरम करून ते ॲड करू शकता. आता मी तुम्हाला याचे लाडू वळून दाखवते. त्या अगोदर तुम्ही हाताने अशा पद्धतीने हे थोडंसं मिक्स करून घ्या, त्यामुळे काय होईल हे व्यवस्थित छान मस्त एकजीव होईल. आता हे मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहे. मी तुम्हाला याचं लाडू वळून दाखवते. मी याचे मध्यम आकाराचे लाडू बनवते. तुम्ही पाहू शकता अगदी सहज झटपट हा लाडू वळला जातो. आता हा लाडू वळून झाला आहे, मी तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त असा आपला हा लाडू तयार झाला आहे. सर्वांना माहितीच आहे नाचणीचे लाडू हे सगळ्यांसाठीच, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त असे आहेत, पौष्टिक आहेत, हेल्दी आहेत. तुम्ही हे लाडू आता ही रेसिपी फॉलो करून घरच्या घरी बनवू शकता. आता अजून एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते. बघा किती झटपट हा लाडू वळला जातो. आता अशाच पद्धतीने मी बाकीचेही लाडू वळून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता हे सगळे लाडू मी वळून घेतले आहेत. मी सांगितलेल्या एवढ्या प्रमाणामध्ये 30 ते 32 असे मध्यम आकाराचे लाडू तयार झाले आहेत. हा एक लाडू मी तुम्हाला आता तोडून दाखवते. वाव, तुम्ही बघू शकता किती मस्त असं याला टेक्स्चर आलं आहे. हे नाचणीचे लाडू तुम्ही नक्की बनवा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.